महाराष्ट्राचा राज्यकारभार ज्या मंत्रालयातून चालतो त्या मंत्रालय आज करोनाच्या विळख्यात सापडलं आहे. जवळपास 5 ते 6 मंत्र्यांची कार्यालय आज बंद करावं लागले. त्याच्यामध्ये छगन भुजबळ आहेत, सुनील केदार आहेत, हसन मुश्रीफ आहेत, आणखी काही नितीन राऊत आहेत. या मंत्र्यांची कार्यालय बंद करावं लागली. याचं कारण आहे की या मंत्र्यांच्या कार्यालयातील असंख्य कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की अनलॉक जाहीर झाला आणि लोकांना असं वाटलं की अनलॉक म्हणजे सगळंच काही ओपन झाले आणि म्हणून महाराष्ट्रातली प्रचंड गर्दी मंत्रालयाच्या दाराशी यायला लागली आहे. मंत्रालयाच्या पाठीला जे गार्डन गेट आहे तिथे जर बघितलं तर प्रचंड गर्दी असते, यात्रा भरली असते, लोकांना प्रत्येकाला प्रवेश हवा असतो, प्रवेश मिळत नाही आहे, तरी लोकं गर्दी करतायत, कसे बसे प्रवेश मिळवतात आणि मंत्र्यांना भेटतात. बरं, एक माणूस जेव्हा मंत्रालय देतो तेव्हा तो एका मंत्र्याकडे जात नाही, तो 4 मंत्र्यांकडे फिरतो, 4 अधिकाऱ्यांकडे फिरतो. तो जिथून आला असतो तो कुठल्या वातावरणात आला हे माहीत नसतं आणि म्हणून तो खरं तर कोविड करोनाचा तो संक्रमण घेऊन येत असतो आणि याच कारणामुळे मंत्रालयातले अनेक कर्मचारी आज कोरोना बाधित झाले. 6 मंत्र्यांची कार्यालय बंद झाली, याचा अर्थ 6 मंत्रालय त्या मंत्रालयाचा कारभार ठप्प झाला आहे. अधिकारी घरून किती काम करणार? प्रत्यक्ष कामकाज करण्यासाठी ऑफिसमध्ये यावं लागतं, काही निर्णय घ्यावं लागतात, फाईलवर सही करावं लागते, हे सगळंच काम ठप्प झाले. या गर्दीला आवर घातला नाही तर येणाऱ्या काही पुढच्या काळामध्ये कदाचित संपूर्ण मंत्रालय बंद करावं लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच किमान 1 महिना सामान्य जनतेसाठी मंत्रालय प्रवेश पूर्णपणे बंद करा. लोकांना जर समजलं की आपला प्रवेश मिळणार नाही तर तिथली गर्दी कमी होईल, मंत्रालयात येण्याची संख्या घटेल. फक्त आणि फक्त मंत्रालय केडरचे कर्मचारी अधिकारी आणि मंत्री त्यांचा स्टाफ यांनाच प्रवेश द्या, अन्यथा कोरोनाचं संक्रमण कोणी रोखू शकणार नाही.